Dale. Jaue, jaue. तर मित्रांनो, मी आलोय आमच्या आजोबाच्या शेतामध्ये. आजोबा म्हणजे आमच्या बाबाचे मामा, आणि खूप वर्षानंतर योग आलाय त्यांच्या शेताकडे येण्याचा. एकदा लहान होतो तेव्हा आलो होतो आईसोबत, आणि हा दुसरी वेळ आहे. तर यांच्याकडे बरंच काही आहे पाहण्यासारखं. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि मामाकडे म्हणजे बाबाच्या मामाकडे गाई सुद्धा आहेत, काही बैल सुद्धा आहे विक्रीसाठी. ते सुद्धा आपल्याला पाहायचे. बापू आवाज येत आला. ते त्यांच्याकडचे गावरान कुत्रे बघा, हे राखणीसाठी ठेवले त्यांनी. तर कसं आहे मित्रांनो, आमच्या आजोबाचं घर आणि त्यांच्या घराजवळचं वातावरण. तर बघा, हे त्यांनी असं छोटस घर बांधलंय, पत्र्याचं घर बांधलंय. हे आमचे आजोबा. तर आता हे गावातून त्यांनी कोंबड्यासाठी काहीतरी खायला आणलंय आणि ते टाकतायत. बघा कोंबड्या कशा धावत आल्या त्यांच्याकडे. भरपूर कोंबड्या आहेत त्यांच्याकडे. जर आपल्यापैकी कोणाला या कोंबड्या खरेदी करायच्या असतील तर ह्या कोंबड्या आपल्याला किलोप्रमाणे विक्रीसाठी अवेलेबल होतील. तर व्हिडिओमध्ये आपण म्हणजे आजोबाचा नंबर तुम्हाला इथं अवेलेबल करून देऊ. तर आमच्या बापूबद्दल सांगायचं म्हटलं तर बापूचं नाव आहे पूर्वाजी शिंदे, राहणार वडगाव. आणि त्यांच्याकडे शेतामध्ये काही गाई आहेत, गावरान गाई. 20-25 वर्षापासून त्या गाई सांभाळत आहेत ते. आणि काही कोंबड्या आहेत अशा, हे गावरान कोंबडे. तर आपलं इकडे यायचं कारण म्हणजे बापूकडचे काही गोरे विक्रीसाठी आहेत आणि आपल्याला ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याला विक्रीसाठी पाठवायचे आहेत. तर थोड्याच वेळानंतर आपण त्या गोऱ्याकडे जाणार आहोत, त्यांचे फोटो व्हिडिओ काढणार आहोत आणि त्यांच्या किमती तुम्हाला सांगणार आहोत. जर आपल्यापैकी कोणाला ते गोरे आवडले तर आपण बापूला फोन करू शकता. काय होत नाही याचं वय, ते कातिंगचं होईन, ते जाऊ पक्की बसते. कोंबड्याला म्हणजे उन्हाळा पावसाळा हेच नाही का झाड मस्त बसते जाऊ री. धोरण न्यायचं अवघड होत असेल ना. घरी घर राहते का जमा? घरी जमा राहते असते का? ते बांधून काहीच नाही, फिरवल्याशिवाय ढोराचं जगतच नाही. आपलं काय किंमत सांगायची? 25 सांगताय ना? बारके बारके नाही ना, बारके नाही घेत म्हणा एवढे बारके. हे हे जमते, हे 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 दोघाला जवळ जवळ करा. हे दोघाला जवळ करता काय धामण्याला? हा थांब थांब थांब, हे जोडी आहे ना, हे जोड बापू, हे जोड. त्याला मोस आहे
तुमचं नाव काय दादा? असं का? तुम्ही याला चारा नेता का मग? आता घेऊ त्याचा, घेऊ याच्या, घेऊन पहिले हे जोडी म्हणलं त्या पलीकडल्या उठू, मस्त जोडी सारखी दिसायला लागली तुम्ही रे जायच नाही खायला. बरे आपल्याला येरी या जोडीची किंमत काय सांगायची? तुम्ही किंमत सांगा तुमच्या अंदाजा ना, मग समोरचे समजा पाहिल्या होते समजा काय आहे ते हे वरात आलं नाही का, तरी आपला एक अंदाज आपला अपेक्षा काय काढा फोटो तू काढा किंमत येते हा चालू आहे चालूच आहे ते किंमत सांगा नाही सांगा 20,000 जोडीचे बर कमी जास्त होते समजा आल्यावर आणखी खेळा थोडस हे गोर हां हे हो याची किंमत बाबू याची 12,000 12,000 नाही का हे पांढरे हे त्याची 15,000 15,000 हा याची काय सांगा त्याची सांगा 10,000 10,000 जास्त करून जास्त हे नाही झालं पाहिजे हो नाही हो समोरच्या माणसाला किंमत पटली पाहिजे ना एक मिळती जुळती दोघाची दोघाची मिळती जुळती असली तर व्यवहार होते लवकर नाही का हे तांबडा आहे नाही का दादी एक कसं आहे ते दोन दात 25,000 किंमत बर हां बर हे मग दाती कसं काय झाले दोघं बी मस्त आहे जोडी काय होईल किंमत मग जोडी याची जोडी किंमत सांगा ना तुम्ही 30-35,000 पोट्यासारखी अंतर ठेवून जा थोडस हो दोन दोन दात आहेत पण एसनी टोचा जे राहिला 40,000 40 किंमत सांगा लागले नाही का बर हे लालमा लालमा दोन दातच आहे दोन दात झाला का शिंगाला काय झालं तुम्ही शिंगाला काय नाही आता ते बर याची काय होईल मग किंमत याची आता 30,000 आणि पांढर याची 15,000 दाती आलं काही म्हणजे दोन दात आलं बर आणि ते मोठे पलीकडले 30 हे एसनी टोचल्या का याला दादी चार सहा दात याची किंमत सांगायची 50,000 रुपये नाही का मस्त गोळ्या आहेत व्यवहारात आल्यावर होई काही कमी जास्त नाही का समजा समोर हे एक राहील नाही का याची मग बाबू 20,000 दाती 20,000 किंमत नाही का बर ठीक आहे बरं मग आपल्याकडे गाई आहे तर समजा काही गाई तर मग आता ही मोठी गाय आहे वयस्कर दिसायला आली बरं गाभण कुठे आहे त्यातल्या गाभण गाभण जनलेल्या दाखव आम्हाला ही गाभण आहे का किती दिवस राहील तिला जनतायला हो काय तेवढी तारीख नाही बर बर तरी मग काय किती पर्यंत होईल आपली किंमत त्याची किंमत होईल आता 15,000 हां 15,000 आत बाहेर समजा नाही का आणि हे दोन गाई हे दोन गाई हे खाली आहे का हे खाली वासरं वासरं पाजा लागले चला मग ही गरुड या करोडची बाबू हे गा ही गाभण आहे का करोड तांबडी ही मोठी ही समोरची जोडीच मस्त आहे जोडी हे तांबडी जोडी इकले ना आता हे इकली एक हे कारू दिली का बाबू तुम्ही केवढ्या ही दिली बाबू ही दिली का दुसरी दिली ती कोणती पोरं इकडे आलं तर कुठे दाखव ही एक दिली कोणती कोणती दिली हो ती गाय गाय सुपूर होती जोडी चांगल्याच करोड दिले बाबू सगळ्या
बर ही धामणी गाय आहे ती पलीकडली? हो ती पाहिजे. गाबर आहे का ती? गाबर हे असं पेंड होती पुरुष. असं का? हो मग आता नेमकीच गाबर आहे कच्च्या गाबाच्या. केवढं द्यायची ती आपली? तेव्हा आता ती विचार विचार म्हणे. बर ते आहे की आहे ती आहे गाबरने तुमच्या कळायची. हां कटाय मस्त आहे. कटाय मस्त आहे का? मस्त आहे पण ते ती आहे गाबर. दूध काय निघते बाबा? दूध देते तर आपलं तांब्याच्या अर्धा लिटरच्या खाल्यावर म्हणजे त्याला काय आहे मुठभर खाय खुराक नाही. हो ना हो ना सगळं खांडातलं जायला रांगातलं जायचं चारून आणलं तेच बाकी काही नाही. बर ठीक आहे मग पाहू काय होते. ए बाबा ते वासरं बांधले तू. हिचे मग गोर आहे का कारण आहे थांबल्या? हे थांबल्या काय मग गोर आहे? गोर गोर आहे. ही गाय आहे घरी जेवायचं दादा पाहिजे उमुठा आईला म्हणजे गावरांमधून पण जरा चांगली खाणीची आहे दुधाची. दूध चांगलं होतीच आपल्या घरी जाते आपल्या गायवान दूध येते पाहिजे खास पाहिजे. खाते तो उमर इकून देऊ का इकून जातील का ते काय केलं मशीन काय माहिती मी पाहिली नाही मग या लागलं मशीन तर इंद्र पडन दाल बापू तुम्ही किती म्हणजे कधीपासून चारता ढोर म्हणजे किती वर्षापासून लहान? पहिल्याने तर काही काम वावराचं सगळं केले. हा ते आता ढोर संघडले पोर करायला झाले करायले अवतार झाले पोर गावचे तर झाले वीस पंचवीस वर्ष. पहिले चारायचं पण पहिले सगळंच काम करायचं कवा हे कवा ते आता का काही 6 वाजता हजर बापू लईच कमाल वाटली बा आम्हाला घरून आल्या. सध्या चालू याच्यात नाही जाते 70 पर्यंत ते गायचं ते गोळ आता आमच्या घरी वासरू राहत असतं म्हणजे दूध चालू असतं आमचं. आता सध्या यायला प्यायला पाणी असलं वड्याला. हाऊत कवा भरता मग दिवसात?
साखर साखर नाही तर मित्रांनो, अशा प्रकारच्या गाई, काही गोरे, बऱ्याच काही कोंबड्या अशा आपल्या बापूकडे विक्रीसाठी आहेत. आणि याच्यापैकी कुठलंही आपल्याला कुठला गोरा घ्यायचा असेल, गाय घ्यायची असेल किंवा मग एखादी कोंबडी कोंबडा काही घ्यायचं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढून माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर खाली दिलेलाच आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल, त्याची किंमत वगैरे, गाय गोरा असेल तर दाती कसा आहे, कितव्या वेतात आहे, ह्या सर्व गोष्टी सांगितल्या जातील. आणि जर आपलं तसं व्यवहारात पटलं तर आपल्याला म्हणजे आपण बापूपर्यंत जाऊ आणि त्या जोडीचा किंवा ते म्हणजे त्या गोऱ्याचा गाईचा व्यवहार करू. तर ह्या सर्व गाई ज्या आहेत त्या रानात चरणाऱ्या गाई आहेत आणि चांगली खाण आहे. 20-25 वर्षापासून बापूकडेच आहेत ह्या गाई सर्व. तर बघा कोणते गोरे जर आपल्याला आवडले असेल तर. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा, कारण आपण आज दिग्रसला न जाता हा व्हिडिओ बनवण्यासाठी या ठिकाणी आलो. दिग्रसचा बाजार कॅन्सल करून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि बापून किमती व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे गाईच्या आणि गोऱ्याच्या. तर आपल्याला कुठलंही त्याच्यापैकी गोरं घ्यायचं असलं तर माझ्या नंबरवर कॉल करा. सुंदर असं शेत आहे आमच्या बापूचं. पूर्ण जे त्यांचं सध्याचं ते आयुष्य जगत आहेत तर पूर्ण निसर्गाच्या सांगतीत ते जगत आहेत. मोठ्या आंब्याच्या झाडाची सावली आहे त्याला, सोबतच गावरान कोंबडे, गावरान गाईचं दूध, दही, तूप. आणखी गोष्ट मित्रांनो, जर कुणाला गावरान गाईचं शुद्ध तूप लागत असेल तर ते बापूकडं अवेलेबल असतं. 2000 रुपये किलो या किमतीमध्ये ते तूप विकत असतात. तर आठवड्यात 2 ते 3 वेळेस ते तूप तयार करतात आपल्या घरी. जर कुणाला पाहिजे असेल तर तुपासाठी सुद्धा तुम्ही फोन करू शकता. आणि या ठिकाणी तुम्हाला कुठलंही भेसळयुक्त तूप भेटणार नाही. टोटली 100% प्युअर गावरान गाईचं दूध, दुधापासून तयार केलेलं तूप आपल्याला या ठिकाणी भेटेल. ₹200 किलोनं तुपाची विक्री चालू आहे सध्या इथून. आणि गावरान कोंबड्यासुद्धा विकत भेटतील या ठिकाणी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा. कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा झाला ते. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे.